समाजामध्ये वावरत असताना सगळीच संत प्रवृत्तीची माणसे आपल्याला भेटत नाही. कुठेतरी आपल्याला विध्वंसक प्रवृत्तीची माणसेही भेटतात. त्यामुळे स्वरक्षणासाठी पालकांनी त्यांच्या मुलांसाठी निवडलेली तायक्वांदोची दिशा ही योग्य आहे, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राष्ट्रीय तायक्वांदो पदक विजेते आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी व्यक्त केले. पनवेलचे कणखर नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत रविवारी खांदा कॉलनीमधील न्यू होरायझन स्कूलमध्ये रायगड तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय तायक्वांदो पदक विजेत्यांच्या तसेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात गार्गी पाटील, राकेश जाधव, तेजस माळी, प्रणय साळुंखे या राष्ट्रीय पदक विजेत्यांचा तसेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड सरचिटणीस नितीन पाटील, आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच सुभाष पाटील, तायक्वांदो प्रशिक्षक अनिल म्हात्रे, संतोष पालेकर, प्रशांत घरत, तेजस माळी, रुपेश माळी, राकेश जाधव, प्राजक्ता अंकोलेकर, निलेश जाधव यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुलींचा सन्मान करण्याची प्रवृत्ती ही मुलांमध्ये आली पाहिजे आणि आत्मसन्मानाची प्रवृत्ती ही मुलींच्या मध्ये असली पाहिजे. याच्यासाठी म्हणून आपल्याला स्वतःला स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे इथं बोलण्याच्या साठी कारण असं की मुलींना सांगितलं जातं सातच्या आत घरात, आणि मुलगा 10 वाजता घरी आला तरी चालेल. मुली सातच्या आत घरात आल्या पाहिजे, 7 नंतर उशिरा आल्या तर त्यांना जर कुठं गेली होती हा प्रश्न विचारतो. मुलगा न सांगता उशिरा येत असेल तर त्यालाही विचारलं पाहिजे. जेव्हा मुलं सुसंस्कारित होतील तेव्हा मुली सुद्धा मला असं वाटतं निश्चितपणाने सुसंस्कारित घडू शकतात. समाजामध्ये मुलं असोत किंवा मुली असोत त्यांनी आपल्या सर्वांचा सन्मान करणं आणि विशेषत्वानं मुलींचा सन्मान समाजामध्ये होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याला जर तायक्वांदो सारख्या प्रशिक्षणाची जोड असेल तर मला वाटतं की हे निश्चितपणाने साध्य होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी उचललेलं तुमचं पहिलं पाऊल म्हणजे हे तायक्वांदोचं प्रशिक्षण आहे. आणि ते सर मला सांगत होते की आता पनवेल आणि परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं. मी सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितपणे या तुमच्या उपक्रमाला अभियानाला मी मनापासून शुभेच्छा देतो. पनवेलची महापालिका झाल्यानंतर काही काळ गेला आपल्याला सिडकोच्या कडून वेगवेगळ्या पद्धतीचे जे पब्लिक पर्पज सोशल ऍक्टिव्हिटीज आणि जे प्लॉट हातात मिळायला आणि त्याच्यामुळे आता आता आपले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स युटिलिटी कॉम्प्लेक्स हे तयार होत आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असलेलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कळंबोलीमध्ये पहिलं बनेल, मग बाकीच्या ठिकाणी बनणार आहे. आणि त्यामुळे या दृष्टीकोनातून तुमच्या सर्व सूचना लक्षात घेऊन नितीनबाई आहेत, परेश ठाकूर आहेत, मी असेल, आम्ही सगळे मिळून तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं सेंटर पनवेल महापालिकेच्या माध्यमातून बघूया याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. आमचे नेते माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा खर तर हा 50वा वाढदिवस आहे आणि 50व्या वाढदिवसानिमित्त अनेक नेते आम्ही बघितलेले की अनेक बॅनर्स लावण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. पण त्यांनी आम्हाला गेले महिनाभर आवर्जून सांगितलं की माझा वाढदिवस, म्हणजे ते दरवेळेला सांगत असतात की माझा वाढदिवस हा काही करून तुम्ही बॅनर न लावता सामाजिक उपक्रमांनी राबवावा. आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्यानिमित्त अनेक स्पर्धा, म्हणजे काही ठिकाणी चित्रकला स्पर्धा झाल्या, काही ठिकाणी फुटबॉलच्या स्पर्धा खारघरमध्ये होत आहेत, असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम काही ठिकाणी शाळेतील मुलांना त्यांच्या उपयुक्त असं साहित्य वाटपाचे कार्यक्रम होत आहेत, गरीब गरजू लोकांना धान्याचं वाटप होत आहे, अशा सर्व विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. आम्ही एके वर्षी आमदार साहेबांचा वाढदिवस तायक्वांदोच्या स्पर्धा घेऊन गेले 2 वर्षापूर्वी आम्ही साजरा केला. मी तुम्हाला एक एवढंच सांगू इच्छितो की असा नेता
आपल्याला लाभणं हे खरोखर आपल्या सर्वांचं भाग्य असतं की जो आपल्यामध्ये राहतो आणि आपल्यातील कला गुणा क्रीडा गुणांना वाव देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मी प्रयत्न अशासाठी म्हणतो की आमदार साहेबांचा मतदारसंघ हा 7 लाखाचा आहे, म्हणजे 2 विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांना प्रत्येक व्यक्तीला वेळ देणं हे तेवढं शक्य होत नाही. आज धकाधकी जे आपण सगळं बघतोय की हे सगळं वाढलेलं मतदारसंघ असताना सुद्धा ते आवर्जून तुम्ही बोलवाल त्या त्या वेळेला सुभाष पाटील सर आपल्यासाठी माननीय आमदार साहेब आले. मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने त्यांना उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सुभाष पाटील सर आणि त्यांची ही सर्व टीम जे खरोखर अतिशय या लहान मुलांसाठी करते. मी पण अनुभवलेलं आहे, माझी दोन्ही मुलं टायकॉन्डो मध्ये होती त्यामुळे दोन्ही मुलं ब्लॅक बेल्ट पर्यंत पोहोचलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना जो कॉन्फिडन्स लेवल त्यांची जी वाढते हे अतिशय उपयुक्त असा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये आपण सर्वांनी विशेष प्रावीण्य मिळवावं यासाठी मला शुभेच्छा देतो.